पृथ्वीवरील जैवविविधतेबाबत योग्य माहितीचा प्रसार झाल्यास तिचं संरक्षण करण्याबाबत जागृती करता येणं शक्य होणार आहे. या उद्देशानं 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा केला जातो. पृथ्वीतलावर आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे 350 कोटी वर्षांचा इतिहास आहे. भूप्रदेशाचा गुणधर्म आणि हवामानावर अवलंबून असल्यामुळे जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. उष्णकटिबंधीय विषुववृत्तीय प्रदेशांमध्ये ही विविधता अधिक तर ध्रुवीय भागांमध्ये कमी आढळते. म्हणजे जैवविविधतेसाठी हे नैसर्गिक घटक कारणीभूत असले तरी या विविधतेच्या अस्तित्वासाठी अनुकूल परिस्थिती असलेल्या ठिकाणीही माणसाच्या पर्यावरणावरील अतिक्रमणामुळे आज ही जैवविविधता धोक्यात येऊ पाहते. वाढतं औद्योगिकरण, जंगलांचा ऱ्हास, जमिनीची धूप, मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांसारख्या विषारी वायूंचं उत्सर्जन, प्राण्यांच्या शिकारी, पिकांवर होणारा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर हे ते पर्यावरणावरच्या मानवी अतिक्रमणाचे नमुने. मानवी आरोग्य, कृषी क्षेत्र, पर्यटन यासारख्या अनेक गोष्टींसाठी लाभदायक ठरणारी जैवविविधता टिकवणं आणि तिची पुढे जोपासना करणं हे आपल्याच हातात आहे हे माणूस आज विसरलाय. यासाठी कायदे अनेक आहेत पण त्यापेक्षा माणसाला स्वतःच्या कर्तव्याचीच जाणीव आधी व्हायला हवी.